कनिष्ठ अभियंता कंत्राटी ग्रामसेवक औषध निर्माता वरिष्ठ सहाय्यक लेखा आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक पुरुष हंगामी पवारणी कर्मचारी आरोग्यसेवक महिला अंगणवाडी पर्यवेक्षिका विस्तार अधिकारी कृषी पशुधन पर्यवेक्षक असे विविध तेरा सवर्गातील पदे भरण्यात येत आहेत एकूण अठरा हजार नऊशे एकोणचाळीस पदे रिक्त सुनी भरावायचे आहेत आणि दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या हे सर्व पदे भरावायची आहे तर अशा प्रकारचा बघा शासन निर्णय झालेला आहे नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र ग्रामविकास विभागामार्फत दिनांक बारा एप्रिल दोन ते हजार तेवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे यामध्ये मग बघा एकूण तेरा सवर्गातील अठरा हजार नऊशे एकोणचाळीस रिक्त पदे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे याच वर्षामध्ये सर्व पदे भरावयाची आहे या संदर्भातला हा जी आर आय आणि याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी पुढे जाण्या अगोदर चॅनलने चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका दिनांक बारा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीचा हा जी आर आय यामध्ये बघा विषय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात शासनात पंच्याहत्तर हजार पदे भरण्याबाबत तर बघा विषय मध्ये हजार पदे भरण्याबाबत दिलेलं आहे मध्ये बघा उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपल्यास कळवण्यात येते की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अंदाजे पंच्याहत्तर हजार सेवा कोट्यातील पदे भरण्याच्या शासनाने निर्धार केलेला असून दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पूर्वी सदर पदे भरावायची आहेत ग्राम विकास विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा परिषद अंतर्गत गटक म्हणजे जी बघा जिल्हा परिषद अंतर्गत म्हणजे गट क पद आहेत ते पण यामध्ये येतात यामधील मग आरोग्य व इतर विभागाच्या संवर्गातील पदांचा पण इथं समावेश झालेला आहे तर ही सर्व पदे आपल्याला मिळून अठरा हजार नऊशे एकोणचाळीस पदे भरली जाणार आहेत आणि सर्व पदे आपल्याला एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत भरले जाणार आहे जिल्हा परिषद सेवेतील सर्व सेवेत नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिराती अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी बघा इथं वयोमर्यादा यामध्ये दोन वर्षाची शिथिलता पण देण्यात आलेली आहे म्हणजे ज्यांची वयोमर्यादा पूर्ण झाली पण दोन वर्षाची वयोमर्यादा वाढवण्यात आलेली आहे यामध्ये बघा विविध संवर्गातील पदे दिलेल्या आहेत ज्या रात्री अर्ज करण्यास पात्र करण्यात आलेले सर्व उमेदवारांना अर्ज करता येणार आहे आणि यामधील बघा बरेचसे परीक्षा ऑनलाईनच होणार असून आयबीपीएस या आय बी पी एस या कंपनीद्वारेच घेतले जाणार भरण्याकरिता सर्व जिल्हा परिषदांना सदर पदभर्तीबाबत भरती बाबत टिप्पणी किंवा म्हणजे प्रेस नोट तयार करावी ज्यामध्ये शासनातरावर सदर पदांसाठी झालेले कार्यवाही जिल्हा परिषद स्तरावर करण्यात आलेली कार्यवाही व पदभरती बाबतची सध्या स्थिती याचा अंतर्भाव असावा तसेच आगमनी परीक्षा घेण्याबाबतचा ऍक्शन प्लॅन असावा सदर प्लेस सदर प्रेस नोट कार्यालयाच्या दर्शनीय भागात लावावी जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती मिळू शकेल तर बघा सर्व जिल्हा परिषदांना सदर पदभरतीची माहिती व शंका निरासन करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू करावा व सदर हेल्पलाईन क्रमांक आगमनी पदभरती परीक्षा होऊन येथील यशस्वी ये विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळेपर्यंत कार्यालयीन वेळेत नेहमी सुरू ठेवण्यात यावा विषयात सर्वोच्च प्राथमिकता देण्यात येऊन याबाबत कार्यवाही कोणता विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी तर बघा सर्व जिल्हा परिषदांना कळवण्यात पण आलेलं आहे की तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये किती पदे भरलेले आहेत किती पदं मंजूर आहेत आणि किती पदं रिक्त आहेत याविषयीची सविस्तर माहिती मागितलेली आहे ऑनलाईन परीक्षेबाबत आय बी पी या कंपनीशी करार पण झालेला आहे आणि सर्व पदे मग एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या भरावयाची आहे त्यामुळे बघा प्रत्येक विभागाच्या जाहिराती येणार असून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे त्यामुळे तुम्ही जाहिरातीची वाट न पाहता तुम्हाला अभ्यासाला लागावायची आहे यामध्ये बघा जिल्हा परिषद अंतर्गततील विविध पदं दिलेली असून त्यांची शैक्षणिक पात्रता पण इथं दिलेली आहे बघा इथं पदाचे नाव दिलं आहे त्यानंतर वेतनश्रेणी आणि शैक्षणिक करता अनुभव म्हणजे ज्या पदाकरिता अनुभव मागितला आहे तो अनुभव पण इथं दिलेला आहे तर पहिले पद आहे बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम विभाग ह्याच्याकरिता इथं शैक्षणिक अर्थपण दिलेले आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभाग पाणी पुरवठा विभागाअंतर्गतचा हा पद आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य लघुसिंचन विभागानंतर आहे नंतर कनिष्ठ अभियंता नंतरचे पद आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी तर इथे बघा शैक्षणिक अर्थ आपण दिलेली आहे जे पद आहे कंत्राटी ग्रामसेवक हे अत्यंत महत्वाचे पद आहे यामध्ये बघा बरेचसे विद्यार्थी कंत्राटी ग्रामसेवक या पदाची वाट पाहता याच्याकरता शैक्षणिक पात्रता दिलेली आहे बघा उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान साठ टक्के गुणांचा सा उत्तीर्ण म्हणजे बघा तुम्ही बारावीमध्ये किमान साठ टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे ते जर नसाल तर मग शासने मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका म्हणजे तीन वर्षाचा अभ्यासक्रम म्हणजे तुमच्याजवळ अभियांत्रिकी पदविका असणे अनिवार्य ते जरी नसेल तर तुम्ही शासन मान्य संस्थेची समाज कल्याणाची पदवी म्हणजे बी एस डब्ल्यू म्हणजे तुमचा बी एस डब्ल्यू किंवा एम एस डब्ल्यू झालं तरी तुम्हाला कंत्राटी ग्रामसेवक या पदाकरता अर्ज भरता येतो त्यानंतर ते जर नसेल तर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुले अर्थात किंवा कृषी विषयाची पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम धारण करीत असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनात नेमणूक करण्यात येईल मात्र कृषी पदवीके मात्र कृषी विषयाची पदवी किंवा उच्च अर्थ धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येणार आहे तर कंत्राटी ग्रामसेवककरिता बघा अशा प्रकारचा शैक्षणिक अर्थ इथं दिलेली आहे यापैकी एक शैक्षणिक अर्थ तुम्ही धारण करत असाल तर तुम्ही कंत्राटी ग्रामसेवक या पदाकरिता अर्ज भरू शकता आणि बघा तुमच्या जवळ एम एस सी आय टी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्रे अनिवार्य आहे जे पद आहे औषध निर्माता औषध निर्माता या पदाकरिता पण इथं शैक्षणिक अर्ज दिला औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषधशास्त्र अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस खालील नोंदणीकृत औषध निर्माते असणारे उमेदवार म्हणजे बघा औषध निर्मात्या पदाकरिता तुमच्या औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असणे अनिवार्य असून एको एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजीचा जो औषधशास्त्र नियमाचा नोंदणीकृत करणे अनिवार्य आहे त्यानंतरचे पद वरिष्ठ सहाय्य या पदाकरता आपण शैक्षणिक करता इथे दिलेल्या नंतरचे पद आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक पुरुष हंगामी पुरु, फवारणी कर्मचारी आणि आरोग्यसेवक महिला या पदांकरिता शैक्षणिक अर्थ दिलेले असून या पी डी एफची लिंक मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर दिलेला आहे तिथूनही तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता त्यानंतरचे पद आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाकरिता फक्त महिलांनीच उमेदवार फक्त महिलाच उमेदवार अर्ज करू शकतात ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या संविधानिक विद्यापीठाची खास करून समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्थानक पदवी धारण केली असेल त्या उमे महिला उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे नंतरचे पद आहे विस्तार अधिकारी कृषी त्यानंतरचे पद आहे पशुधन पर्यवेक्षक नंतरचे पद आहे विस्तार अधिकारी पंचायत आणि त्यानंतरचे पद आहे कनिष्ठ लेखाधिकारी आणि नंतरचे पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तशा प्रकारचे एकूण तेरा संवर्गातील पदे भरल्या जाणार आहे आणि या संदर्भात शैक्षणिक करता पण व्यवस्थित दिलेली आहे पदे हे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आत भरली जाणार आहेत आणि पुढील काही महिन्यातच प्रत्येक संवर्गातील पदांची जाहिरात पण येणार आहे तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे तर ही माहिती तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केली नसेल तर अशी नवनवीन माहिती जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ला या व्हिडिओमध्ये एवढाच हा व्हिडिओ तुम्हाला आवडलास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण या यासंबंधीची माहिती मिळेल आणि अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशी नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार